शरद पवारांचं माढ्यात ठरलं. धैर्यशील मोहित पाटील तुतारी फुंकणार. माढ्यात निंबाळकर विरुद्ध मोहिते लढत. माढ्यामध्ये आता निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशीच लढाई रंगणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. माढ्यामध्ये भाजपला बंड थोपवता आलं नाही. संकटमोचक गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ ठरली. अखेर धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेत तुतारी चिन्हावर माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. माढामध्ये आता निंबाळकर विरुद्ध मोहिते अशी लढत होणार आहे. 2 दिवसात म्हणजे 14 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार आहेत आणि 16 एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात येईल. सरकारी आविष्कार पक्षामध्ये येत आहे ज्यांचं नाव धैर्यशील मोहिते. दिसून गेले पक्षामध्ये अधिकृत येण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येतील. माढ्याबाबत शरद पवारांनी सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या मतांचा गणित लक्षात घेता शरद पवारांनी महादेव जानकरांना मवियातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. त्याचा थेट फायदा बारामतीतही होणार होता. त्याचवेळी भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील आणि पलटणचे संजीवराजे निंबाळकर हेही पवारांकडून लढू शकतात अशी चर्चा सुरू झाली आणि याच संधीचा फायदा घेत अजित पवारांनी जानकरांना गळाला लावलं आणि त्यांना महायुतीचं परभणीतून तिकीट दिलं. आज हा जनतेच्या दरबारात न्याय मागण्यासाठी जनता डिसिजन करेल ह्याच्याबद्दल, परंतु माझं पहिलं विजन हे आहे की परभणीचं डेव्हलपमेंट त्या फॅक्टरवर मी इलेक्शन लढणार आहे. मी आजच येत नाही तर महिन्यातून माझा एक चक्र पहिल्यापासून गेली 30 वर्षात चालू आहे. रस्त्याच्या दृष्टीने असेल, MIDC चा प्रश्न असेल, रेल्वेचा असेल, एअरपोर्टचा असेल किंवा इरिगेशनचा असेल, जे जे मला शक्य आहे हा जिल्हा नॅशनल लेवलला कसा जाईल त्या दृष्टीने मी माझा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. जानकरांसारखं होऊ नये म्हणून शरद पवारांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आणि धैर्यशील मोहिते पाटलांना माढातून उमेदवारी दिली. धैर्यशील मोहिते पाटील, संजीवराजे निंबाळकर तर सांगोल्याचे गणपतराव देशमुखांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुखही माढ्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. माढा, सोलापूर आणि सातारा या 3 मतदारसंघात या पक्षांतराचा परिणाम होऊ शकतो. पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.